नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोवेत मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, राज्यातील 40 तालुक्यांमधील सर्व पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान ही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, याबद्दलची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पाहूयात की कोणत्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. कारण दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 40 तालुक्यांमधील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आता सरसगट मदत ही जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तर यासाठी गावनिहाय यादी ही देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत. व आणि जर लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली कागदपत्रे जमा करायची आहेत व कागदपत्रे जमा केल्यानंतर शेतकऱ्यांनाही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही दुष्काळ जाहीर ही करण्यात आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर राज्यात 2023 अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झाले असून संपूर्ण राज्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी 50 ते 55% हे कमी झाले असल्याचे हे सांगण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट हे निर्माण झाले होते आणि परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र हे आपण पाहिले. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना सरसगट या संकटांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना 2,443 कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर यासाठी सुरुवातीला असणारी 2 हेक्टरच्या मर्यादित मदत ही शेतकऱ्यांना सुरुवातीलाही देण्यात येत होती. तर आता राज्य सरकारने ही नुकसान भरपाई 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही वाढवली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून यामध्ये पिकानुसार शेतकऱ्यांना सरसगट रक्कम ही दिली जाणार असून यामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा होणार आहे. तर तालुक्याची यादी ही त्याचप्रमाणे गावनिहाय पात्रता यादी हे देखील शेतकऱ्यांना ही देण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही यादी आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये ही जमा करण्यात आलेली आहे. तर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या तालुक्यांची नावे खालील दिलेल्या शासन निर्णयाद्वारेही सांगण्यात आली आहेत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय हा देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. तर सदरील रक्कम ही महा DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असेल अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारी ही नुकसान भरपाई पिकानुसार देण्यात येणार आहे. तर आणि त्यामुळे तुम्ही जर ई पीक पाहणी ही करताना तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकानुसार तुम्हाला सदरील रक्कम ही देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय हा देखील प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये हा निधी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये विचारली जाणारी कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदरील नुकसान भरपाई मिळण्यास ही शेतकऱ्यांना कागदपत्रेही जमा करायची आहे. तर मित्रांनो, ही कागदपत्रे जमा केल्यास शेतकऱ्यांना सदरील रक्कम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजची माहिती ही माहिती पण वाटल्यास लाईक नक्की करा. वासेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा.